मी अश्विनी महेश पाटील आणि पाटील किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी आज तुम्हाला अननसाची आमटी दाखवणार आहे आणि खूप सुंदर अशी ही आमटी आहे आणि टेस्टला पण खूप भारीच आहे. आणि अननस तर आपल्याला सगळ्या ठिकाणी मिळतच, म्हणजे एनी टाईम अननस उपलब्ध असतातच. तर त्यासाठी लागणारं साहित्य सांगते मी. मी एक वाटी अननस घेतलाय आणि अननस ते साफ करून त्याची सालं काढून आपण छोटे छोटे काप केले आहेत. बघा, असे काप करून घ्यायचे. अननस हे खोकल्यासाठी औषध आहे, त्यामुळे ह्याची भाजी तर खूप सुंदरच असते. एक चमचा जिरं घेतलंय आणि ओला नारळ खिचून घेतलाय एक वाटी. शेंगदाण्याचं कूट घेतलंय 2 चमचे आणि बेसन घेतलंय 1 चमचा आणि चवीपुरतं आपण गुळ घेतलंय, म्हणजे थोडंसंच गुळ घेतलंय. एक मोठा कांदा घेतलाय बारीक कापून. एक काश्मीरी मिरची घेतली आहे, बेडकी किंवा काश्मीरी कुठलीही चालेल. आणि वेलची घेतलाय 2, आपण ती वेलची ना फोडून घेतली आहे अशी. काळी मिरी घेतले 5, लवंग घेतले 3 आणि दालचिनीचे 2 तुकडे घेतले छोटे, तेजपत्ता 2 घेतले, आलं लसूण पेस्ट घेतली आहे 1 चमचा आणि आपण मिरची पावडर घेतली आहे 2 चमचे, गरम मसाला घेतलाय 1 चमचा आणि हळद घेतली आहे 1 चमचा आणि बटाटा आपण 1 घेतलाय. असं उभा कापून घ्यायचंय. मी एका पातेल्यामध्ये 2 पळी तेल घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आता मी फोडणीसाठी हिंग घालते 1/2 चमचा. आता मी फोडणीसाठी खडा मसाला घालणार आहे, दालचिनी, वेलची, काळी मिरे, लवंग आणि मिरची. थोडंसं परतून झाल्यानंतर ह्यामध्ये मी तेजपत्ता घालते आणि आता ह्यामध्ये मी घालणार कांदा. कांदा आपण मस्त परतवून घ्यायचंय. आता मी जिरं घालते, हे सुद्धा मस्त परतवून घ्यायचंय. आलं लसूण पेस्ट, त्यामध्ये घालते आता चवीनुसार मीठ. कांदा आपला शिजत आलाय, आता ह्यामध्ये मी शेंगदाण्याचं कूट घालते. आपण थोडा परतवून घ्यायचंय. आता ह्यामध्ये मी घालते हळद, मिरची पावडर, थोडी मिरची पावडर मी ठेवणार आहे, नंतर घालणार आहे फोडणीसाठी. आता हे मस्त आपण मिक्स करून घेऊया. ह्यामध्ये मी आता अननसाच्या कापी घालते आणि ह्या सुद्धा आपण मस्त मिक्स करून घ्यायचे. ह्यामध्ये घालायचंय बटाटा. मी टॅमॅटोचा उपयोग ह्यामध्ये करणार नाही आहे, कारण अननस थोडं आंबट गोड असं असतं ना, म्हणून टॅमॅटोचा उपयोग आपण करणार नाही आहे. आणि बडासुद्धा मिक्स करून घ्यायचं आहे. आता ही भाजी आहे मस्त मिक्स झाली आहे आणि आता आपण बटाटा आणि अननस हे शिजवणार आहोत. त्यासाठी मी प्लेट ठेवते, त्या प्लेटवर मी पाणी घालते, म्हणजे हे गरम पाणी झाल्यानंतर आपण भाजीमध्ये घालणार आहोत. थंड पाणी आपण घालणार नाही आहे त्या भाजीला, कारण आपली आमटी बनवणार आहेत आपण, त्यामुळे थोडी पातळच येणार आहे. प्लेटमधलं पाणी गरम झालं आहे, आता हे मी पाणी भाजीमध्ये टाकते आणि खूप सुंदर अशी वाफ पण आली आहे भाजीला. आता आपण हे मिक्स करून घेऊया. आता ही आपण भाजी आहे ना 10 मिनिटं तरी आपण शिजवून घ्यायची आहे. हे वाफेवर मी त्यासाठी पाणी घालते. आता आपली भाजी शिजत आलेली आहे, तोपर्यंत मी हे पाणी घेतलेलं आहे आणि हे आपलं बेसन आहे. हे बेसन मी थोडं भाजून घेतलं होतं, ह्या पाण्यामध्ये मिक्स करून घेणार आहे आणि ते मस्त असं पाण्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे त्याच्या गुठळ्या राहिलेल्या नाही पाहिजेत. आपली भाजी शिजलेली आहे का मी बघून घेते. मस्त असा भाजीचा खमंग असा सुगंध सुटलेला आहे आणि बटाटा पण मस्त शिजलेला आहे. 10 ते 15 मिनिटात आपली भाजी शिजून होते. आता ह्यामध्ये मी नारळ घालते, ह्यामध्ये मी बेसनचं पाणी केलं होतं ते घालते, गरम मसाला पावडर, गूळ आणि मस्त आपण मिक्स करून घ्यायचं. Thank you.
प्लेट ठेवून 2 मिनिटं भाजी शिजवून घेते. पुन्हा 2 ते 3 मिनिटं झालेली आहे. आता मी भाजी खोलून बघते. वा, भाजी मस्त झाली आहे. आता ह्या मी कोथिंबीर घालते आणि भाजीला सुंदर अशी एकदम टेस्ट येण्यासाठी आणखीन एक आपण तडका देऊया. तडका देण्यासाठी मी 1 चमचा तूप घालते. आणि तूप मस्त गरम झालंय आणि मी गॅस बंद करते. आणि ह्यामध्ये मी 3 लवंग घालते, मिरची पावडर, आणि मस्त आपण तडका देऊया. आहे की नाही मस्त ट्रिक? आता हे थोडं मिक्स करून घेऊया आणि गॅस बंद करूया. आता ही आमटी आहे, मी बाउल मध्ये काढून घेते. अननसाची आमटी रेडी झाली आहे आणि खूप सुंदर आणि टेस्टी अशी आमटी झालेली आहे. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, नवीन लोकांनी सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. स्वस्त राहा, सुरक्षित राहा, खात राहा. धन्यवाद.